राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात बुधवारी रात्री नगर मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली, मात्र उमेदवारांचे नाव अजूनही निश्चित झाले नाही. याच बैठकीत शहरातील पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांचंही नाव संभाव्य उमेदवार म्हणून पक्षश्रेष्ठींकडून अचानकपणे पुढे आल्याने शहरात तो चर्चेचा विषय बनला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून काल उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली, मात्र त्यामध्ये नगर दक्षिणेच्या उमेदवारांचे नाव नसल्याने या जागेवरील सस्पेन्स अजूनही कायम आहे. भाजपकडून डॉ सुजय विखे यांची उमेदवारी निश्चित असल्याने त्यांच्यासमोर सक्षम पर्याय उभा करण्यासाठी अजूनही पक्षपातळीवर तिढा कायम सुरू आहे. भाजपकडून सुजय विखे यांच्या उमेदवारीमुळे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगर दक्षिण मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला आहे. दरम्यान जगताप पितापुत्रांमध्ये आमदार अरुण जगताप यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी आग्र्याला भेट दिली. त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मतेही जाणून घेतली. तत्पूर्वी त्यांनी आमदार अरुण जगताप आणि आमदार संग्राम जगताप यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली. यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके देखील उपस्थित होते. त्यामुळे या राजकीय वर्तुळात नगर दक्षिण मतदारसंघामध्ये पुढे काय होणार आहे हे जाणून घेणं महत्वाचं ठरणार आहे. प्रतिनिधी तुषार वाघमारे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.